एकट्या शेतकऱ्याच्या प्रयत्नापेक्षा एकत्रित गटाने केलेल्या प्रयत्नामुळे गटातील सर्व सदस्य शेतकऱ्यांना मदत होते आणि हेच लक्षात घेऊन अल्पभूधारक तसंच लहान शेतकऱ्यांना गटांच्या माध्यमातून एकत्रित करून त्यांची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचं आणि त्यांना व्यावसायिक पातळीवर सक्षमपणे यशस्वी करण्याचं कार्य जपान फंड फॉर पॉवर्टी रिडक्शन आणि आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून करण्यात आलंय. या माध्यमातून राज्यात आजपर्यंत 18 शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती झाली असून त्यांच्या पायाभूत सुविधा उभारणीचं काम देखील झालंय. यापैकी एक आघाडीची शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड होय. एकीचं बळ मिळतं फळ हे ब्रीदवाक्य घेऊन या कंपनीची स्थापना झाली आणि शेतकरी विकासाचे विविध प्रकल्प राबवित या कंपनीची दमदार वाटचाल सुरू आहे. या शेतकरी उत्पादक कंपनीची सुरुवात ते आजपर्यंतचा प्रवास जाणून घेणे हे इतर शेतकऱ्यांसाठी खरं तर खूप प्रेरणादायी असंच आहे. जपान फंड फॉर पॉवर्टी रिडक्शन आणि आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून फळे आणि भाजीपाल्यासाठी काढणी पश्चात सुविधा उभारणीसाठी देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची निवड शासनामार्फत करण्यात आली. प्रकल्पाने विप्रो या संस्थेला कंपनी बळकटीकरण आणि सबळीकरणासाठी टेंडर दिलेलं होतं. त्याचे अधिकारी गावात आले, ते मला भेटले, थीम समजून घेतली, मग त्यांच्या वेळोवेळी मिटिंगा झाल्या. तालुक्यातून सर्व गावातून मिटिंगला आलेले 10 मित्र हेरले आणि कामाला सुरुवात केली. बरेच दिवस विचारविनिमय करण्यात गेले, पर्यटन अभ्यास दौरे झालेत आणि शेवटी निर्णय घेतला की आपण कंपनी स्थापन करावी. संपूर्ण तालुक्याला प्रतिनिधित्व देऊन 10 मित्र एकत्र येऊन स्वतः पदरचे थोडे पैसे घालून कंपनी रजिस्टर्ड केली. एकीचे बळ मिळते फळ आणि त्याचा प्रत्यय आम्हाला आता पावलोपावली येतोय. ॲग्रो प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची स्थापलेली एक संस्था. त्यात मेन आपण एकच काम करायचं आहे, कुठलीही गोष्ट शेतीसाठी लागणारी गोष्ट एकत्रितरित्या खरेदी करायची आणि आलेला शेतमाल किरकोळीने विकायचा, स्वतः विक्री व्यवस्था उभी करायची. प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पायाभूत सुविधांचा लाभ घेण्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांच्या क्षमतांचा विकास करण्याचं काम जपान फंडाच्या अर्थसहाय्यातून शासनानं हाती घेतलं. शेतकऱ्यांच्या गटबांधणीसाठी देवळा बाजार समितीच्या 30 ते 40 परिघातील गावांवर लक्ष केंद्रित केलं. त्या गावांमध्ये कोणत्या प्रकारचा भाजीपाला आणि फळं पिकवली जातात, त्यांची विक्री कशी केली जाते, यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, या बाबींचा अभ्यास या प्रकल्पाद्वारे करण्यात आला. या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांच्या प्रमुखांना उत्पादन ते विक्री या मूल्य साखळीची ओळख करून देणे आणि त्यातील पीक नियोजन, निविष्ठा खरेदी, पीक व्यवस्थापन, काढणी, हाताळणी, साठवणूक आणि विक्री या बाबी सांघिक पद्धतीनं कशा हाताळाव्यात याचं प्रशिक्षण देण्यात आलं. परिसरातील प्रमुख पीक असलेल्या कांदा या पिकाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येक गावात सभा घेऊन संघटित होऊन कामं करण्याबाबत जनजागृती केली. या मोहिमेदरम्यान नेतृत्व गुण असलेल्या काही शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि त्यांच्या मदतीनं शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्यात आले. प्रत्येक गटात कांदा पिकवणाऱ्या 15 ते 20 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. एका गटात शक्यतो एकाच गावातील आणि जवळजवळ शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. देवळा परिसरात असे 100 गट स्थापन करण्यात आले. गटात लहान शेतकऱ्यांचा समावेश असेल आणि महिला तसंच मागासवर्गीयांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल याची काळजी घेण्यात आली. प्रत्येक गटप्रमुखाला गटांची कार्यपद्धती आणि शेतीची कामं सामूहिक पातळीवर कशी करावी याचं प्रशिक्षण तज्ज्ञांच्या मदतीनं देण्यात आलं. या गटांनी सामूहिक निविष्ठा खरेदी आणि उत्पादित शेतमालाची सामूहिक विक्री ही कामं सुरू केली. या गटांची ताकद वाढविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची स्थापना करण्यात आली. कंपनी कायद्याखाली नोंदणीकृत सहकारी संस्था असं या कंपनीचं थोडक्यात वर्णन करण्यात येईल. कंपनी स्थापन करण्याचा हेतू एकच होता की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांना योग्य शेतीतून उत्पादन झालेल्या मालाला योग्य भाव मिळावा, शेतकरी तो डायरेक्ट ग्राहक, या दृष्टीनं या कंपनी करायचा उदात्त हेतू होता. 15 मार्च 2014 रोजी देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची स्थापना झाली.
सुरुवातीला 1 लाख रुपये भागभांडवलासह नोंदणी झालेल्या या संस्थेचं भागभांडवल आज 15 लाखावर पोहोचलं आहे आणि एकूण सदस्य संख्या 1000 इतकी आहे. सदस्यांशी व्यावसायिक पातळीवर संबंध प्रस्थापित करून त्यांची कंपनीशी असलेली नाळ घट्ट करण्याच्या दृष्टीनं त्यांना बियाणं आणि खतं सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार एकत्रित निविष्ठा खरेदी केल्यावर लक्षणीय बचत होते असं लक्षात आल्यावर शासनाकडून परवाना घेऊन जून 2014 निविष्ठा विक्रीचं दुकान सुरू करण्यात आलं. सुरुवातीला आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये खतं आम्हाला शेतकऱ्यांना उपलब्ध होत नव्हती. खतं उपलब्ध होत नसल्यामुळे आम्ही सुरुवातीला शेतकऱ्यांना बांधावरती खतं उपलब्ध करून देता येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आणि आम्ही शेतकऱ्यांना माफक दरामध्ये शेतकऱ्यांच्या बांधणापर्यंत खत पोहोचवण्याचं काम आमच्या या ॲग्रो प्रोड्युसरच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जे शेतकरी आहेत ते आमच्या कंपनीकडे आकृष्ट झाले आणि त्यामुळे त्या कंपनी आपल्यासाठी काहीतरी करते आहे अशा प्रकारची भावना त्या शेतकऱ्यांमध्ये रुजल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आमच्या कंपनीचे सभासदत्व स्वीकारले. कृषी उत्पन्न बाजार समितीतील एक गाळा भाड्यानं घेऊन सुरू झालेल्या या उपक्रमाची आतापर्यंतची उलाढाल 2,50,00,000 रुपयांच्या पुढे गेली आहे. परिसरातील शेतकऱ्यांना लागणारी सर्व प्रकारची बियाणं, खतं, कीटकनाशकं आणि अवजारं कंपनीकडे उपलब्ध आहेत. कंपनीच्या सभासदांना किमान 15% सवलतीच्या दरात या वस्तू इथं मिळतात. केंद्र शासनाच्या लहान शेतकऱ्यांचा कृषी व्यापारी संघ या संस्थेनं कंपनीला 6,00,000 रुपयांचं भागभांडवल अनुदान स्वरूपात दिलेलं आहे. प्रायोगिक तत्वावर सदस्यांचा माल एकत्रित करून लांबच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी देखील कंपनीनं प्रयत्न केलाय. दर्जेदार निविष्ठांच्या वापरातून चांगल्या उत्पादनाची शाश्वती निर्माण झाल्यावर कंपनीनं ऑगस्ट 2016 शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. सध्या कंपनीतर्फे मुंबईतील विधान भवन, मलबार हिल, हुतात्मा चौक, दहिसर, मुलुंड, कुर्ला आणि वरळी स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी, यासोबतच ठाण्याच्या गावदेवी येथील मैदानात संत सावतामळी शेतकरी आठवडे बाजारात भाजीपाला विक्री केली जाते. या बाजारांच्या माध्यमातून कंपनीनं आतापर्यंत कांदा आणि अन्य भाजीपाल्याची विक्री केली असून त्यातून लाखोंची उलाढाल झाली आहे. शेतकरी आठवडे बाजारांना लागणाऱ्या भाजीपाल्याचा पुरवठा सुनिश्चित करणं आणि परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणं यासाठी देवळा बाजार समितीत भाजीपाल्याचा लिलाव सुरू करण्यासाठी कंपनीनं पुढाकार घेतलाय. डिसेंबर 2016 या उपक्रमाची सुरुवात झाली असून सध्या दररोज 15 ते 20 मेट्रिक टन भाजीपाला या बाजारात विक्रीसाठी येतो. सेंद्रिय शेतीचा भाजीपाला डाळिंब आणि तो भाजीपाला आम्हाला मार्केट जवळ नव्हतो. इथून 50 ते 60 किलोमीटर मार्केट होतं आणि त्या मार्केट लांब पडायचं मार्केट आम्हाला खूपच अवघड काम व्हायचं. परंतु आम्ही जे देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमुळे त्यांनी भाजीपाला आम्ही चालू केल्यामुळे इतका जबरदस्त फायदा झाला. तर आम्ही दुपारी 2 वाजता भाजीपाला काढायला सुरुवात केली तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत भाजीपाला नेतो आणि एकदम चांगल्या दरामध्ये तो भाजीपाला तिथं विकला जातो आणि तिथं आडत लागत नाही, हमल लागत नाही आणि इतर मार्केटपेक्षा चांगला भाव मिळतो. मी टमाटर पीक घेतो. या मार्केट चालू झाल्यापासून आम्हाला खूप सुविधा झालेली. आधी आम्हाला नाशिक वगैरे किंवा सुरत वगैरे असं लांब मार्केटांना जावं लागत होतं. लांब गेल्यामुळे आमचा टाईम, भाडं, सर्वच गोष्टींचा प्रॉब्लेम येत होता. तसं हे मार्केट चालू झालं तेव्हापासून खूपच म्हणजे सुविधा सुरू झाली. तर इथं आडत, हमाली वगैरे कोणत्याच गोष्टी नाही आहेत. त्यात पैशांचं चेक वगैरे पैसे भेटतात बरोबर. थोडं भाड्यासाठी आम्हाला गाडी वगैरे भाडे देण्यासाठी थोडं पैसेही दिले जातात. कंपनीनं 10 गुंठे जागा भाडेपट्ट्यावर घेऊन तिथं पायाभूत सुविधा उभारणीला सुरुवात केली. मालाची ने आण सुलभ होण्यासाठी एक पिकअप व्हॅन खरेदी केली असून भाजीपाला पॅक हाऊसची उभारणी केली आहे. कंपनीच्या संचालकांनी दिल्ली येथील आझादपूर मार्केटला भेट देऊन नाफेडचं आडत दुकान आणि इतर खरेदीदारांशी चर्चा करून देवळा परिसरातील कांदा थेट दिल्ली इथं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रकल्पामार्फत फिरता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून डाळिंबाची जी विक्री आतापर्यंत आम्ही करत होतो की स्थानिक मार्केट त्याला असं चांगल्या पद्धतीचं उपलब्ध नसल्यामुळे आम्ही अहमदाबाद, बडोदा, त्याच्यानंतर लखनौ, दिल्ली अशा दूरच्या मार्केटांना आम्हाला देवळा ॲग्रो प्रोड्युसरच्या मदतीमुळे
चांगल्या पद्धतीचं मार्केट मिळायला सुरुवात झालेली आहे आणि गव्हर्नमेंट त्याच्यात काही आम्हाला भाडे रूपात सबसिडी देतं 75%. मी इथं शिपॉली हाऊस आणि नेट हाऊसमध्ये वेगवेगळी पिकं घेत असतो, ओपन पिकं पण घेत असतो. पण हे ओपन पिकं आम्ही सुरुवातीला घेत असताना आम्हाला मार्केटिंगला खूप दूर जावं लागत होतं, मालेगाव, सटाणा, नाशिक, कळवण. पण आता ह्या कंपनीने इथं जवळ मार्केट उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला होप वाढला. भाजीपाला लागवड करत असताना मला जो फायदा झाला ते त्याच्यामध्ये बरंचसं काम हे मार्केटिंगचं जवळ आल्यामुळे तो झाला. आणि मार्केटिंग जवळ आल्यामुळे आम्ही जास्त प्रमाणात भाजीपाला करायला लागलो. शेतमालाच्या मूल्य साखळीत मध्यस्थांची संख्या कमी करून उत्पादन खर्चात बचत करणे आणि एकत्रित विक्रीतून सदस्यांना अधिक दर मिळवून देणे यासाठी कंपनी कार्यरत आहेच. शिवाय सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सुद्धा काही उपक्रम राबविले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि तज्ज्ञांची व्याख्याने असे उपक्रम आहेत. यापुढील काळात सामाजिक उपक्रमांची व्याप्ती वाढवणे आणि शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणे हे कंपनीचं ध्येय आहे. सध्या कंपनीचा डाळ प्रक्रिया उद्योग कार्यरत असून कांदा, डाळिंब आणि मका प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी कंपनी प्रयत्नशील आहे. सभासदांच्या आग्रहानुसार आणि प्रकल्पाची जी थीम आहे, जो प्रोजेक्ट आहे, त्यानुसार शेतमालावर प्रक्रिया करणे यात मी प्लस आमचे सर्व संचालक मंडळ चेअरमन साहेब जास्त आम्ही आग्रही आहोत, इंटरेस्टेड आहोत आणि ते 100% करणार. ह्या सगळ्या गोष्टीतून 100% मला वाटतं की प्रक्रिया उद्योग स्थापन करून एक आदर्श मॉडेल राज्यापुढे ठेवण्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे, प्रयत्न चालू आहेत. एकत्र येऊन कामांची विभागणी केली तर नियोजनबद्ध विकास घडवून आणता येतो आणि प्रगतीची यशाची फळं चाखता येतात. हेच देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या आजपर्यंतच्या प्रवासावरून सिद्ध झालंय. एकीचं बळ मिळतं फळ हे कंपनीचं ब्रीदवाक्य यामुळे सार्थ ठरतंय.